sodium carbonyl bromide, Na2CO3. GKS College of Arts, Commerce and Science, Khadauli. From 12th standard to 70 number from in available. 11th Arts, 11th Commerce, 11th Science, BA, Bachelor of Arts, BCom, Account of Finance, BMC, Bachelor of Management Studies, BSc, Bachelor of Computer Science. Address, opposite Military School, Khadauli East, Kalyan. Contact number 02512370975, 9029370975, 9967112738. GKS कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खडवली. मान्यता महाराष्ट्र राज्य मुंबई विद्यापीठ. प्रवेश सुरू 11वी कला, 11वी वाणिज्य, 11वी विज्ञान, BA बॅचलर ऑफ आर्ट्स, BCom अकाउंट ऑफ फायनान्स, BMS बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, BSc बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स. 12वी करिता 17 नंबर फॉर्मची सुविधा उपलब्ध आहे. पत्ता सैनिकी शाळेजवळ, खडवली पूर्व, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे. कॉन्टॅक्ट नंबर 025123709759025, 9029370975, 9967112738. या सोडियम बायकार्बोनेट जर घेतलं, NaHCO3, याला आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणतो, रेणू सूत्र किंवा रचना सूत्र असं म्हटलं जातं. या प्रकारचे एक मार्गाला प्रश्न येते. ठीक आहे, आता अजून याच्यामध्ये काय, तर प्रश्न पहिला ए आणि प्रश्न पहिला बी याच्यामध्ये कुठेही ऑप्शन नाही. ऑप्शन याचा अर्थ काय, जास्त प्रश्न देतात का, 4 पैकी 3 सोडवा, 5 पैकी 2 सोडवा, 7 पैकी 5 सोडवा असं देतात. तसं याच्यामध्ये कुठेही नाही. जेवढे प्रश्न दिलेत तेवढे सोडवायचे तुम्हाला, जेवढे दिलेत तेवढे सोडवायचे. ठीक आहे, पहिला प्रश्न. प्रश्न दुसरा आता काय, सायंटिफिक रिझन, शास्त्रीय कारणे. शास्त्र म्हटलं की शास्त्रीय कारण असतातच, कंपल्सरी माहिती आहे, कंपल्सरी केले. गेल्या वर्षी जो होता मागचा पॅटर्न जो होता त्याच्यामध्ये कुठलाही प्रश्न येईल हे सांगता येत नाही असं दिलं होतं बोर्डाला. शास्त्रीय कारण येतीलच असं नाही, कुठलाही प्रश्न देते. पण आता मात्र शास्त्रीय कारण कंपल्सरी केले, त्याच्यामुळे सगळी शास्त्रीय कारण तुम्ही जर पाठ केली 4 मार्कापर्यंत तुम्हाला मिळू शकतात. आता याच्यामध्ये मात्र इथे ऑप्शन दिले, याच्यामध्ये दिले 3 देतील शास्त्रीय कारण, त्याच्यापैकी 2 सोडवायचे तुम्हाला, म्हणजे इथे ऑप्शन आहे. त्याच्यानंतर बी भाग त्याच्यातला एन्सर द फॉलोइंग, याचा अर्थ असा की 2 मार्काचे प्रश्न देतील तुम्हाला. आता शास्त्रामध्ये 2 मार्काचे प्रश्न कोणते, तर जसं समजा डिफरन्स बिटवीन, फरक स्पष्ट करा, डेफिनेशन विथ वन एक्झाम्पल, याचा अर्थ काय, व्याख्या लिहा आणि एक उदाहरण घ्या, किंवा प्रॉब्लेम देतील उदाहरण, किंवा एखादी केमिकल रिएक्शन देतील रासायनिक अभिक्रिया, एखादा लॉ देतील नियम, बरोबर, असे 2 मार्काचे प्रश्न, किंवा एखादी आकृती देतील तिला नावं द्यायला सांगतात आकृतीमध्ये. आता जसं आपली ही प्रश्नपत्रिका ज्याला कृतीपत्रिका म्हटले, याच्यामध्ये लिखाण कमी आणि थोडं थोडं एखादा शब्द असं लिहायचे, ते फ्लो चार्ट असतील किंवा आकृती असेल त्याला नावं द्यायला सांगतील असं करत. ते आता ते ज्या वेळेला शाळेत तुम्हाला शिकवलं जाईल त्या वेळेला शिक्षक तुम्हाला ते सांगतील कसे येतात काय येतात. फक्त 2 मार्काचे प्रश्न म्हणजे जरा छोटे. असे प्रश्न तिसरा, बरं, याच्यामध्ये पण ऑप्शन आहे, याच्यामध्ये पण तुम्हाला 3 सोडवायचे आणि 5 देतील, 5 पैकी किती सोडवायचे तुम्हाला, 3, इथे पण ऑप्शन आहे. आता प्रश्न तिसरा, एन्सर द फॉलोइंग आणि 50 मार्क, आता इथे किती देतील, 8 देतील आणि 5 सोडवायचे तुम्हाला, मग 5 3 15, याचा अर्थ 3 मार्काचा प्रश्न असेल. आता 3 मार्काचा म्हणजे कसं, मग आता याच्यापेक्षाही मोठा होईल. एक्सप्लेन विथ डायग्राम, म्हणजे आकृती काढून एक्सप्लेन करा. एक्सप्लेन इलेक्ट्रिक मोटर विथ इट्स प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन,
म्हणजे इलेक्ट्रिक मोटरचं प्रिन्सिपल सांगा, त्याचं ऍप्लिकेशन सांगा, किंवा त्याचं कन्स्ट्रक्शन सांगा, कन्स्ट्रक्शन पण. मग आता तीन मार्काच्या प्रश्नामध्ये अपेक्षित असतं काय? आकृती पण काढा, प्रिन्सिपल पण लिहा, त्याचे उपयोग लिहा किंवा कसं केलं जातं मेकॅनिझम ते लिहा असे मानतो. किंवा फ्लो चार्ट येतील, त्या फ्लो चार्टमध्ये सहा जागा रिकामे सोडतील आणि मग त्या जागा ज्या रिकामे सोडल्या जातील त्या जागांच्या ठिकाणी तुम्हाला एक एक शब्द भरायचं असतो, मग सहा शब्द असे देतील. थोडक्यात जरा मोठे प्रश्न मोठे ज्याच्यामध्ये जास्त एक्सप्लेनेशन करावं लागेल, जास्त माहिती द्यायला लागेल असे तीन मार्क पण ऑप्शन आहे इथे पण. आणि प्रश्न चौथा, एन्सर द फॉलोइंग फाईव्ह मार्क, आणि याच्यामध्ये देतील टू देतील दोन, याच्यापैकी एक सोडवायचे. आता पण एक सोडवायचे पुन्हा पाच मार्क आलाय म्हणजे अजून मोठा आहे. पण पुन्हा या प्रश्नाच्या बाबतीत असं दिलंय त्यांनी की आता विद्यार्थ्यांच्या स्वयंमताला, स्वमत ज्याचं म्हणतो आपण त्याला फार महत्व आहे, आणि हे स्वमत मांडण्यासाठी तुम्हाला इथे बरेचसे थोडेसे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. हा, जसं समजा की आताच्या परीक्षेमध्ये पाहिलं तुम्ही, इथे पॅरेग्राफ दिला होता आणि त्या पॅरेग्राफवरून प्रश्न विचारले होते, किंवा पॅरेग्राफ दिला होता त्याच्यामध्ये मध्ये मध्ये गाळलेल्या जागा सोडल्या होत्या, तिथे तुम्हाला प्रश्न किंवा ते शब्द जे असतील ते भरायचे तुम्हाला. किंवा ऍप्लिकेशन बेस ज्याला म्हणतो आपण असं, जसं समजा इलेक्ट्रिक मोटारचे घरगुती लिहा. इलेक्ट्रिक मोटारचा घरगुती उपयोग तुम्ही कसा करता असे उपकरणांची नावं लिहा. हा, किंवा हवेचं प्रदूषण दिवसेंदिवस घातक ठरत आहे, तुमचं मत व्यक्त करा किंवा तुम्ही उपाययोजना सुचवा असे प्रश्न असतात. आणि इथे तुम्ही स्वमताच्या प्रश्नामध्ये तुम्ही जी उत्तरं मांडली ती जर सायंटिफिकली बेस जर राईट असतील, याचा अर्थ शास्त्रीय दृष्ट्या जर बरोबर असेल, तर ती एक्सेप्ट केली जातात. मग त्याचा अर्थ असा की त्याचं उत्तर पुस्तकातूनच आलं पाहिजे असं काही नाही, याच्या ऐवजी तुमच्या मताप्रमाणे जर एखादं मांडलं तुम्ही पण ते सायंटिफिकली बरोबर तिथे असेल, फिट बसत असेल, योग्य आहे, त्याला मार्क दिले जातील, याचा अर्थ आपण काही लिहिलं तर मार्क मिळणार नाही हा प्रश्न सोडून द्या, डोक्यातून काढून टाका. पण जर योग्य असं तुम्ही लिहिलं, हा त्या याला धरून जर लिहिलं, नक्कीच मार्क दिले जातात, तुमच्या मताचा अनादर केला जात नाही. याचा अर्थ कसं असतं, एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या स्किलमध्ये तो बरीचशी माहिती द्यायला असते. हा, समजा जसं मोबाईल आहे, आज मोबाईल आपल्याला मला जेवढा वापरता येत नाही तो 9वी 10वीचा मुलगा माझ्यापेक्षा चांगला वापरतो, याचा अर्थ त्याला स्किल आहे. मग त्या मोबाईलचे ऍप्लिकेशन असतील, इतर काय माहिती असेल याच्याबद्दल जर विचारलं तर तो मांडू शकतो मत त्याची. आणि जर मतं त्यांनी मांडली आणि ती जर योग्य असतील तर ती मतं स्वीकारली जातात. हा, ठीक आहे. इथे हा पेपर पॅटर्न जर डोक्यात बसवला तुम्ही, बसून घेतला तर योग्य प्रकारे तुम्ही ते सगळं मांडू शकाल. हा, मग पेपर पॅटर्न एवढ्यासाठीच दिला जातो किंवा आता मी एवढ्यासाठी आधी घेतला की हे डोक्यात बसून ठेवायचं की आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत हा झाला पेपर पॅटर्न. याच्यानंतर अजून थोडस याच्यामध्ये बरं, अजून पेपर पॅटर्न मध्ये तुम्हाला मी 40 मार्काचा पेपर दाखवला, 40 मार्काचा मी पेपर दाखवला पण ऑप्शन सह दिला तर तो 60 मार्काचा असतो. हा, पण आपण ऑप्शन सोडून देऊ, आपण काय करायचं 40 मार्काचा पेपर आहे. मग आता वर्षभराचे मार्क कसे असणार मग तुमचे, तर सायन्स वन, त्याच्यानंतर सायन्स सेकंड. हा, सायन्स वनचा 40 मार्काचा पेपर, सायन्स टूचा पण किती मार्काचा पेपर, 40 मार्काचा पेपर.
सायन्स टू चा पण 40 मार्काचा पेपर असेल. आता 40 आणि 40 किती झाले? 80 मार्क झाले. मग आपल्याला वर्षभराचा 100 मार्काचा तुमचा विषय आहे. मग आता 20 मार्क काय असेल तुमचं? इंटरनल. इंटरनल जे आहे ते 20 मार्क तुमचे असणार. ते आपण ठरवून ठेवलेलं असतं की हे मला कायमचं लक्षात ठेवायचं. तसंच अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा आपण ठरवायचं असतं की मला हे कायम लक्षात ठेवायचे, तुमच्या कायम लक्षात राहील. तर तुम्ही जर असं ठरवलं मला या परीक्षेपर्यंत लक्षात ठेवायचे, तेवढंच लक्षात राहील. म्हणून ही मेंटॅलिटी असते. तुम्ही असं ठरवायचं हे पुन्हा पुन्हा सांगतो मी, काय आज जे शिकवलं ते मला मार्च पर्यंत लक्षात ठेवायचे आहे, हे पुन्हा पुन्हा लक्षात ठेवायचं. ठीक, आता आपला विषयाची सुरुवात करू. ठीक आहे, ब्रेक नंतर पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत. आपण मग आता हे जे पाहिलं विज्ञान दोनच पहिलं प्रकरण आपण सुरू करू. तत्पूर्वी दोन जे भाग आपले झाले विज्ञानचे, म्हणजे खरं तर शास्त्राचे आपले तीन मुख्य शाखा असतात. एक असते फिजिक्स, त्याच्यानंतर केमिस्ट्री आणि बायोलॉजी. फिजिक्स याचा अर्थ भौतिक शास्त्र, केमिस्ट्री याचा अर्थ रसायन शास्त्र, आणि बायोलॉजी याचा अर्थ जीवशास्त्र. भौतिक शास्त्रामध्ये काय असतं? भौतिक शास्त्रामध्ये सर्व मशिनरी ज्याला म्हणतो आपण, त्याच्या व्यतिरिक्त प्रकाश असेल, उष्णता असेल, वस्तुमान वगैरे या संकल्पना पाहिल्यात तुम्ही, भिंग असतील, फारसे असतील, बरोबर आहे, वेगवेगळ्या मशिनरी त्याच्यामध्ये, मोटार असेल, विद्युत असेल, हे सगळं भौतिक शास्त्रात येतं. रसायनशास्त्रामध्ये काय येतं? रसायनशास्त्रामध्ये असतं आपलं रासायनिक अभिक्रिय. रासायनिक अभिक्रिया आपल्या सकाळी उठल्यापासून सुरू होतात ते संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत अनेक रासायनिक अभिक्रिया आपल्या आजूबाजूला घडतात, हे पण माहिती आहे तुम्हाला. अनेक रासायनिक अभिक्रियांचा वापर करून आपण अनेक पदार्थ तयार करतो, अनेक रासायनिक पदार्थ तयार करतो, त्याच्यापासून वेगवेगळे उत्पादन घेतले जातात, ही रसायनशास्त्र. आणि जीवशास्त्र म्हणजे काय? तर याचा अर्थ ज्याच्यामध्ये वनस्पती आणि प्राण्यांचा अभ्यास केला जातो. आता ते पण फार मोठं आहे. वनस्पती प्राण्यांचा अभ्यास काय? तर फक्त त्यांचं कितीतरी अभ्यास त्यांच्यामध्ये, जसं समजा त्यांची शरीर रचना, अवयवाची रचना, वेगवेगळ्या अवयवांचं कार्य, त्यांची कसे कार्य करतात ते प्रोसेस, बरोबर आहे. जसं अन्नपचन आहे आपलं, अन्नपचनाची डायजेशन प्रोसेस कशी चालते, अनेक प्रकारचे रोग होतात आपल्याला, बरोबर आहे. हे रोग जे होतात त्या रोगांच्या बद्दलची जी माहिती आहे ती त्याच्यामध्ये असते. थोडक्यात आपले जे दोन भाग केले त्याच्यामध्ये हे तीन विभागून दिले. जसं पहिला भाग आहे त्याच्यामध्ये भौतिक शास्त्राचं प्रकरण आणि रसायनशास्त्राची प्रकरण आहे, हां. आणि विज्ञान दोन जो आहे त्याच्यामध्ये रसायनशास्त्र, सॉरी जीवशास्त्र, रसायनशास्त्राचा काही भाग आणि थोडं पर्यावरण, त्याच्यानंतर अवकाश संशोधन अशा प्रकरणांचा अभ्यास समावेश केला. आणि तसं बघायला गेलं तर अतिशय चांगला अभ्यासक्रम आहे, हां, की ज्याचा अभ्यास केला आहे ज्याची माहिती आपल्याला असायला असा अभ्यास केलेला आहे, हां. विज्ञान दोनच आता पहिलं प्रकरण आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. हेरिडिटी आणि इव्होल्युशन हे जे प्रकरण आहे याची सुरुवात आपण करू. आता हेरिडिटी, आता याच्यामध्ये पुस्तकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पहिल्यांदा तर असे मस्त पॉईंट काढून दिलेत पहा, या प्रकरणामध्ये काय काय येणार, मग काय काय येणार आहे पहा. हेरिडिटी आणि हेरिडिटी चेंजेस. हेरिडिटी याचा अर्थ काय? अनुवंशिकता, अनुवंशिकता आणि त्याच्यामध्ये होणारे बदल. त्याच्यानंतर आहे, त्याच्यामध्ये पुढे आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन, हां असं आहे. नंतर आहे एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन, याचा अर्थ जी उत्क्रांती होती, इव्होल्युशन याचा अर्थ उत्क्रांती, उत्क्रांतीचे पुरावे. नंतर आहे इव्होल्युशन, डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विन हा शास्त्रज्ञ होता हे माहिती आपल्याला सगळ्यांना, आणि त्याने प्राण्यांची उत्क्रांती कशी झाली हे आपल्याला दाखवून दिले. त्याच्यानंतर लँडमार्किझम, लँडमार्क हा पण शास्त्रज्ञ होता, त्या शास्त्रज्ञाने पण एक इव्होल्युशनची थिअरी ज्याला म्हणतो आपण पुरावे देण्यासाठी मांडली. त्याच्यानंतर स्पेसिएशन, स्पेसिएशन, स्पेसिएशन याचा अर्थ जाती, मग जातींचा उद्भव कसा झाला असेल. त्याच्यानंतर आहे ह्युमन इव्होल्युशन, आपली माणसाचं इव्होल्युशन कसं झालं असेल. तत्पूर्वी हेरिडिटी आणि हेरिडिटी चेंजेस असा एक पॅरेग्राफ इथे दिलाय बघा. हेरिडिटीची जास्त माहिती नाही दिली, पण का नाही दिली? 9वीला तुम्हाला ते पूर्ण एक प्रकरण होतं. हेरिडिटी याचा अर्थ अनुवंशिकता. अनुवंशिकता म्हणजेच काय? एका सजीवासारखा दुसरा सजीव तयार होतो, ही जी प्रक्रिया आहे, एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवामध्ये त्याचे गुणधर्म आहे ते वाहून नेले जातात, मग हे गुणधर्म वाहून नेण्याची जी प्रक्रिया आहे त्याला हेरिडिटी म्हणतात, अनुवंशिकता. अनुवंशिकतेमध्ये फक्त काय, एका